उत्तर महाराष्ट्रातील एकूण 35 जागांसाठी INS आणि मॅट्रिकचा ओपिनियन पोल हा समोर आलेला आहे. उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक जागा भाजपला मिळणार असा पोलचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रात एकंदरीत मव्याची सरशी होईल असं पोलमधून सांगण्यात आलंय. ठाकरेंच्या शिवसेनेला या ठिकाणी 5 ते 9 जागांचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. उत्तर महाराष्ट्रात एकूण जागा आहेत 65, ज्यामध्ये भाजपला 13 ते 14 जागांचा अंदाज आहे, काँग्रेसला 5 ते 9, शिंदेच्या शिवसेनेला 2 ते 6, तर ठाकरेंच्या शिवसेनेला 5 ते 9, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3 ते 7, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 5 ते 7 जागांचा अंदाज आहे. महायुतीला उत्तर महाराष्ट्रात 14 ते 16 जागांचा अंदाज आहे, तर महाविकास आघाडीला 16 ते 19 जागांचा अंदाज आहे, ज्यामध्ये मतांची टक्केवारी ही महायुतीची 45% राहू शकते, तर महाविकास आघाडीची 47%. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.